पंचवटी हिरावाडी परिसरात असलेल्या जेम्स इंग्लिश स्कूलच्या प्रांगणात महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री जयंती उत्साहात साजरी झाली. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते लाल बहादूर शास्त्री व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच यावेळी स्वच्छ भारत अभियान जेम्स मीडियम स्कूलमध्ये राबवण्यात आले. या अभियानात विद्यार्थी शिक्षकांनी भाग घेतला. त्यांनी शाळेतील वर्ग आणि परिसराची सफाई केली. शिरपणा, राष्ट्रसेवा, समाजसेवा यांसारख्या नैमित मूल्यांची रुजवणूक करण्याची जबाबदारी आई वडिलांसह शिक्षकांनी स्वीकारली पाहिजे असे प्रतिपादन जेम्स इंग्लिश मीडियम स्कूलच्या सल्लागार अनुराधा जयस्वाल यांनी केले. लाल बहादूर शास्त्री आणि गांधी जयंतीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आज या अनुषंगाने शाळेमध्ये स्वच्छता प्रकल्प राबवला गेला. सर्व वर्गांमध्ये स्वच्छतेच्या अनुषंगाने स्पर्धा घेण्यात आला. केंद्र शासनाचा व महाराष्ट्र राज्य शासनाचा जो अत्यंत प्रभावी असा प्रकल्प आहे स्वच्छ भारत योजना, त्या अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये ही मूल्य रुजावी म्हणून या स्पर्धा घेण्यात आल्या. यापुढेही अशा स्पर्धा शाळेत घेतल्या जातील जेणेकरून हे मूल्य मुलांमध्ये आपोआपच रुजेल. लाल बहादूर शास्त्री आणि महात्मा गांधी यांचे देश सेवेसाठी असलेले योगदान भावी पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे सचिव अभिजित आडके यांनी सांगितले. आपले घर, आपले मैदान, आपले गाव स्वच्छ ठेवा असे प्रतिपादन मनपा स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके आहेर यांनी केले. प्राचार्या रोहिणी जोशी, मुख्याध्यापिका नंदिता गांगुली यांनी मनोगत व्यक्त केले. टीचर होने के नाते मैं जानती हूं कि मैं जो भी कुछ मेरे बच्चों को दिखाती हूं, मैं करती हूं, मेरी कृतियां वो मेरे बच्चे में से सीखते हैं. मेरी टीचर कोई भी डस्टर ऐसा टेबल में नहीं रखती है क्योंकि वो जानती है कि वो डस्ट हो जाता है. तो ये छोटी छोटी चीज़ें बहुत अच्छी होती है जो हम सिखाते हैं. हमारे स्कूल में हमने सूखा और गीला कचरा का भी उनको ट्रेनिंग दिया हुआ है. सो मेरे बच्चे कुछ अलग ही हैं. अपना परिसर स्वच्छ रखो, खुद का कचरा बाहर ना फेंको. ये जो बोला जा रहा है कि सफाई अच्छी तरह से करो, ये रियल माने में अगर हम सब करने लग गए तो हमारा भारत बहुत सुंदर देश होगा. या प्रसंगी प्रशासकीय अधिकारी दिलराज बोरसे, समन्वयक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे, नाशिक.